माझ्या अर्जुनच्या सोबत राहा ना सतत. माया ते मी हे बघ प्रांजली, मी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केलाय. हे तूच करू शकतेस. अंधारात चालताना आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. माझ्या अर्जुनला तूच आधार देऊ शकतेस, तूच त्याची मैत्रीण होऊ शकतेस. तुला असं वाटलं असेल की मीच का माया, ते तुम्ही आहात, अजय आहे, मिताली आहे, पण कसं आहे ना बाळा, आमच्यात एक नातं आहे. या नात्यात काही गोष्टी नाही बोलता येत, मनातल्या गोष्टी नाही सांगता येत, ज्या आपण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीलाच सांगू शकतो. आणि आता तरी माझ्या डोळ्यासमोर फक्त तूच आहेस. तूच माझ्या अर्जुनला समजून घेऊ शकतेस, तूच त्याची चांगली मैत्रीण होऊ शकतेस. प्रांजली नाही म्हणू नकोस, मी आज जोडते तुझ्या पुढे. माझे प्लीज हे असं काही करू नका. प्रांजली तुला माहितीये की मी माझ्या अर्जुनसाठी काय वाटेल ते करू शकते, आणि मला हेही माहितीये की तूही अर्जुनसाठी काय वाटेल ते करू शकतेस. तुला आवडतो ना अर्जुन? काय मातई, असं काहीच नाहीये. अगं बाळा, डोळे कधीच खोटं बोलत नाही. मला एका नजरेतच कळलं होत तुला अर्जुन आवडतो. नाही मायाताई, खरंच असं काही नाहीये. तो माझा फक्त पेशंट. ठीक आहे मग, एका पेशंट साठी तरी एवढं करशील ना? करशील ना प्रांजली? कुठे आहे माझा पेशंट? अरे तू त्याच्या खोलीत बसलाय, मी जाऊन त्याला भेटून देते. वा, आता सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं घडतंय.